हे आपल्याला चाचणी या घटकातील वर्गीकरण यामधील शब्दसंग्रह व आकृत्या याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. शब्दसंग्रहाबाबत आज करणार आहेत आणि आकृत्यांबाबत उद्या करणार आहेत. तर मार्गदर्शन करणार आहे, सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. नमस्ते मॅडम, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी फळा दिसतोय मॅडम? हो सर, दिसतो दिसतो. काय कट होत आहे का वरचा भाग? काही व्यवस्थित आहे, दिसतय ना. बर, या ठिकाणी सर्वांना नमस्कार. थोडं वर अहमदनगर जिल्हा परिषद बघून सर पवार सर म्हणतात ऐका. किंचित वर घेता येईल का थोडस? घेतो घेतो घेतो. बस बस जास्त झालं. हा बस बस. ओके ओके ओके. आता हो व्यवस्थित. ओके सर. हो, या ठिकाणी आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने या वर्षी हा जो अतिशय गुणवंत विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातील, त्यांनी 150 पाचवीचे आणि 150 आठवीचे निवडलेले आहेत. या गुणवंतांनी ज्यांच्यामध्ये वेगळी प्रतिभा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी राबविलेला आपल्या महाराष्ट्रातील एक अनोखा प्रयोग म्हटलं, उपक्रम म्हटलं तरी चालेल. यामध्ये आपल्या जिल्हा परिषदे माननीय सीओ एरेकर साहेब, त्याचप्रमाणे आपले प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी जो प्रोग्राम ज्यांच्या हाती आपण ज्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतोय अशा या शिष्यवृत्ती विभागाच्या आमच्या मार्गदर्शिका माननीय कुलट मॅडम, त्याचप्रमाणे ज्या तांत्रिक सहाय्य यांचं लाभतंय असे डॉक्टर पवार, त्याचप्रमाणे भापकर सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी नमस्कार करतो. आणि माझ्याकडे जो जी छोटीशी जबाबदारी दिलेली आहे, तर यामध्ये बुद्धिमत्ता या विषयातील घटक क्रमांक 2 वर्गीकरण यामधील शब्दसंग्रह याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. तर घटक दिसताना फार सोपा वाटतोय, परंतु आपल्याला या घटकाचा चांगला विचार करताना आपली शब्द संपत्ती, आपलं शब्द भांडार, वेगवेगळ्या विषयांमधील ज्या संकल्पना आहेत त्या आपल्या क्लिअर असतील तर आपण या ज्याला 5 प्रश्न या घटकासाठी आहेत त्यातील 3 उपघटक आहेत शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या. पैकी आज मी शब्दसंग्रह घेणार आहे, उद्या आकृत्या घेणार आहे, आणि परवा अतिशय उत्तम असे शिक्षक शिष्यवृत्ती बाबत ज्यांचं जिल्ह्यावर नाव झालेलं आहे असे पिंपरी जल्स यांचे भालेकर सर, तर तो ते आपल्याला संख्या हा भाग शिकवणार आहे. आज आपण वर्गीकरण घटकातील पहिला जो उपघटक आहे तर शब्दसंग्रह त्याकडे जाणार आहोत. या तीनही उपघटकांना मिळून आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न येतात, म्हणजेच 10% भरांश आपल्याला या घटकासाठी आहे. तर कधी शब्दसंग्रहावर 2 प्रश्न येतील, कधी आकृत्यावर 2 प्रश्न येतील, आणि एखादा प्रश्न संख्येवर येईल, किंवा या थोडाफार बदल होऊन संख्येवर 2 येतील आणि बाकीच्या ठिकाणी 3 येतील असं या ठिकाणी असतं. तर या ठिकाणी आपण या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी एक थोडस या घटकाचा आढावा आपण पाहूया की वर्गीकरण म्हणजे वेगवेगळे करणे, त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. तर कोणते आपल्या अवती होती अनेक वस्तू असतात आणि घटना दैनंदिन जीवनात घडत असतात आणि आपल्याला त्या वस्तूंमध्ये त्या बाबींमध्ये काहीतरी साम्य दिसून येत असतं, सारखीपणा आढळून येत असतो, मग अशा वेळेला आपण त्यांचे गट बनवतो आणि त्या गटात न बसणारा एखादा शब्द आपण बाजूला काढत असतो. मग यामध्ये रंग असतील, वस्तू असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, नद्या, निवारे, किंवा कधी कधी समानार्थी शब्द असतात. व्याकरणाचा विचार केला तर आपल्याला त्यामध्ये व्याकरणाचे उपघटक आहेत त्यांचा विचार करावा लागतो. आणि सर्वात महत्वाचं शब्द संपत्ती, भाषा विषयातील शब्द संपत्ती आपल्याकडे भरपूर असली पाहिजे. त्यामध्ये शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती पाहिजे, समानार्थी शब्द माहिती असले पाहिजे, त्याचा विरुद्धार्थी शब्द माहिती असला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्याला या प्रश्नामध्ये 4 शब्द दिलेले असतात त्या शब्दांच्या अनुषंगाने त्यामध्ये काही स्वभाव गुण असतात, तर हे स्वभाव गुण लक्षात घेता विचार करतात त्यातील 3 शब्दांमध्ये काहीतरी साम्य सारखेपण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो. मग त्या साम्य असणाऱ्या 3 शब्दांचा एक गट बनतो आणि चौथा शब्द या गटातील शब्दांपेक्षा वेगळा असतो, म्हणजे तेच आपल्याला नेमकं या ठिकाणी शोधायचं असतं. मग तो जो चौथा शब्द आहे त्या 3 शब्दांपेक्षा आपला वेगळा गुण दाखवत असतो आणि विद्यार्थ्यांनी मग अशा वेळेला आपल्या सामान्य ज्ञानाचा उपयोग करून
त्या ठिकाणी गटातनं बसणारा शब्द आपल्याला शोधायचा असतो. आणि या ठिकाणी मला असं सांगा वाटतंय की आपल्या विद्यार्थ्यांना या तीनही शब्दांचं आकलन झालं पाहिजे, काही तीनही शब्दांचा अर्थ कळायला पाहिजे. जर तो अर्थ कळाला तरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि एक गमतीने मी आमच्या विद्यार्थ्यांचा जेव्हा सराव घेत असतो, तर पूर्वी चौथी पर्यंत चौथीसाठी परीक्षा असायची आणि आमची शाळा चौथी पर्यंतच आहे, मग अशा वेळेला मी त्यावेळेला सराव घेताना सांगायचो की अति घाई संकटात नाही आणि दोन दोन मार्क खाई. म्हणजे जे विद्यार्थी अतिशय घाई करतात पटकन या चारही शब्द वाचून मोकळे होतात आणि त्यातलं काहीतरी एक उत्तर लिहून टाकतात. म्हणजे त्यांची ती अतिघाई त्या ठिकाणी त्यांना संकटात नाही, त्यांचे दोन मार्क खाल्ल्यामुळं त्यांचा यादीतून सुद्धा नंबर त्या दोन गुणांमुळे ते बाहेर पडू शकतात, असे अनेक अनुभव आपल्याला आपल्या पाठीशी जमा आहेत. मग असं जर आपले हे अनुभव आपल्या पाठीशी असताना आपल्या विद्यार्थ्यांना आपण ते गळी उतरायचे की तुमची घाई तुम्हाला दोन मार्क तुमचे खाणार आहे आणि तुमचा यादीतील नंबर सुद्धा काढून येणार आहे. म्हणून कोणती गोष्ट अतिशय घाईनी न करता सावकाशपणे जर आपण ते चारही शब्दांचा अर्थ काढला, त्याचा आकलन करून घेतलं, तर आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपण या ठिकाणी हा घटक सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी आणखी मला असं सांगायचं की भाषा विषयातलं त्याप्रमाणे सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र या विषयांचे पाठ सुद्धा आपण काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. आणि अवांतर वाचन जर आपलं जास्त असेल तर आपण या ठिकाणी नक्कीच हे 10 पैकी 10 गुण आपल्याला यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या या बाबतीत आपण ती मिळू शकतो. म्हणजे इतर विषयाशी संबंध सुद्धा या घटकाचा नक्कीच आलेला आहे. मग आता आपण या ठिकाणी या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी मी साधारण 2017 पासून ते 2023 पर्यंत आपल्याला कोणकोणते प्रश्न आलेले आहेत तर तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी 2017 एक प्रश्न घेतोय. या ठिकाणी आता प्रातिनिधिक स्वरूपात आपण आदित्य असेल, स्वप्नील असेल, हर्षदा असेल किंवा प्रज्वल असेल हे विद्यार्थी या ठिकाणी मी विचारलेले प्रश्नांचे उत्तर देतील. ज्या ठिकाणी तुम्ही आढळणार आहात त्या ठिकाणी मी त्याचं स्पष्टीकरण करणार आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना असं काही समजायचं नाही का आपल्याला का विचारलं नाही, तर हे फक्त आपला तास चांगला व्हावा, तुमचं मार्गदर्शन चांगलं व्हावं आणि आपल्या तासिकेमध्ये कुठेही व्यत्यय येऊ नये, गोंधळ येऊ नये हा मुख्य उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून एक मोजक्या प्रातिनिधिक 2-3 मुलांनाच आपण ते प्रश्न विचारणार आहोत. तर या ठिकाणी 2017 प्रश्न मी या ठिकाणी घेतोय की गटात न बसणार पद या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे. मी 4 शब्द देतोय, शक्य झाल्यास स्क्रीनशॉट काढत चला किंवा वहीत लिहिलं तरी चालेल. तर या ठिकाणी 4 शब्द आपल्याला दिलेले आहे. पहिला आहे विधू, दुसरा आहे वध, दुसरा आहे अर्क, तिसरा आहे भांग आणि चौथा आहे मित्र. या 4 शब्दातील आपल्याला गटातनं बसणार पद ओळखायचं आहे. तर या ठिकाणी प्रज्वल आहे का? प्रज्वल, यस सर. प्रज्वल सांग बरं मला, विधू, अर्क, भानू आणि मित्र यामध्ये गटातनं बसणारा शब्द कोणता असेल? विधू. विधू का बरं? विधूच उत्तर असेल.
भानुमित्र शक्यता आहे का? सांग बरं प्रज्वल. भानुमित्र सूर्याचे समानार्थी शब्द आहे. म्हणजे इतर तीन सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. अगदी बरोबर आहे. जेव्हा पहा आपल्याला सूर्य नमस्कार शिकवले जातात आणि ज्या वेळेला आपण 12 नावं सूर्याचे घेऊन सूर्य नमस्कारच्या कृती करत असतो आणि त्यावेळेला आपल्याला हे शब्दांचा परिचय त्या ठिकाणी झालेला आहे. ओम अर्काय नमहा, ओम भानवे नमहा, ओम मित्राय नमहा, ओम आदित्याय नमहा अशा प्रकारचे आपण 12 शब्द उच्चारून त्या ठिकाणी सूर्य नमस्कार करत असतो. परंतु त्यामध्ये विधू शब्द काही येत नाही म्हणून विधू हा शब्द सूर्याचा समानार्थी शब्द नाही म्हणून आपल्याला 2017 साली आलेला हा प्रश्न या ठिकाणी दिला होता आणि म्हणून या ठिकाणी गटात न बसणार पद कोणतं आहे तर ते आहे विधू. या ठिकाणी म्हणून आपल्या सूर्याची इतरही नावं आपल्याला माहिती असली पाहिजे. मी आत्ताच सांगितलं की आपली शब्द संपत्ती जितकी जास्त असेल तितकं आपल्याला या उपघटकाचे पैकीच्या पैकी मार्क मिळवायला या ठिकाणी मदत होईल. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 2018 सालचा प्रश्न आपण पाहूया. सर्वांना वाजता येतोय का? हर्षदा फळा दिसतोय? आदित्य फळा दिसतोय का? आदित्य हो सर. यस सर. वाजता येतोय का फळ्यावरच तुम्हाला? हो सर. बर वाज बरं काय ते चार शब्द आदित्य सुरस निरस कोड कौतुक न्याय निवाडा नवा नवा कोरा. छान. या ठिकाणी चार शब्द दिलेले आहेत आपल्याला सुरस निरस कोड कौतुक त्याचप्रमाणे न्याय निवाडा आणि नवा कोरा. आता हर्षदा मला सांग बरं काय वाटतंय तुला यात गटात बसणार शब्द? आदित्य तू सांगतो का? हो सर. सांग बरं आदित्य. सुरस सुरस निरस. बर आणि बाकीचे का बरं नाही? कोड कौतुक का नाही? न्याय निवाडा का नाही? नवा कोरा? जोड शब्द आहे. जोड शब्द आहे. अगदी बरोबर आहे. आपण जोड शब्द शिकलेलो आहोत. बऱ्याच मुलांची धारणा आता तुम्ही हुशार मुलं आहात त्यामुळे तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही पण आपण जोड ज्यावेळेला आपले शिक्षक आपल्या बाई आपल्याला सांगतात की चला जोड शब्द लिहून काढा मुलं काय करतात की ज्यांच्यामध्ये जोडाक्षर आहेत असे शब्द लिहून काढतात. परंतु जेव्हा आपण व्याकरणामध्ये जातो तेव्हा आपल्याला जोड शब्द या ठिकाणी जोडून येणारे जे शब्द आहेत त्यांना आपण जोड शब्द म्हणतो. मग त्यामध्ये समानार्थी असतील दोघ दोघ विरुद्धार्थी असतील किंवा एकाच अर्थाचे असतील किंवा दोन भिन्न भिन्न अर्थ असलेले शब्द एकत्र येऊन सुद्धा जोड शब्द बनतात. परंतु यामध्ये आपण तीन शब्द जर पाहिले तर कोड कौतुक न्याय निवाडा आणि नवा कोरा हे तीन जोड शब्द आहेत. सुरस निरस पण आपण बोलतो कधी कधी बोलतो परंतु हे तीन जे जोड शब्द आहेत ते दोन्हीचे अर्थ समान आहेत साम्य आहेत त्यांच्यामध्ये. परंतु जो पहिला शब्द आहे तो आहे सुरस आणि निरस हे एकमेकाचे विरुद्ध शब्द आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधताना हे बाकीचे जे शब्द आहेत ते जोड शब्द आहेत परंतु त्यांच्यात एक साम्य सुद्धा आहे. ते साम्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे की त्यांचा दोन्हींचा अर्थ आपण दोन्हीचा अर्थ समान आहे दोन्ही समानार्थी आहेत एकमेकाचे. आणि पहिला जो
आपल्याला 2018 आणि 18 साली आलेला जो हा प्रश्न होता, तर त्यामध्ये आपल्याला पहिलं उत्तर सुरस निरस की दोन्ही एकमेकाचे विरुद्ध आहेत म्हणून आपल्याला ते या गटात बसलेले नाही. आपण 2019 सालाच्या प्रश्नाकडे जाऊया. अगदी छान उत्तर दिलंय आदित्य. 2019 सालचा मी प्रश्न या ठिकाणी लिहितोय. या ठिकाणी मी 2019 प्रश्न वाचतोय. तर प्रश्न आपला पहिला जो पर्याय आहे राजस्थान गंगापूर, दुसरा पर्याय महाराष्ट्र पाटणी, तिसरा आहे मध्य प्रदेश भीमबेटका, आणि चौथा आहे गुजरात लांगणच. गुजरात लांगणच असे हे चार पर्याय आहेत आपल्याला यामधील गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. हर्षदा आहे का इथं? हर्षदा आपल्या तासाला नाही सर, हर्षदा नाही आलेली. नाही बर, आदित्य दोन आहेत, एक आदित्य डांगे आहे आणि आदित्य वरगुडे पण. बर बर, आणि प्रज्वल पण आहे. हो आहे आहे. बर, प्रज्वल उत्तर सांगतो मला. सर राजस्थान गंगापूर. का बर उत्तर असू शकेल? म्हणजे मध्य प्रदेश मध्ये भीमबेटका इथे पुराण्या म्हणजे जुन्या माणसांचे हे सापडलं होतं अवशेष. गुजरात मध्ये लांगण इथं सापडले होते. अगदी जवळ गेलाय तू उत्तराच्या. म्हणजेच या ठिकाणी तू जे उत्तर सांगितलं की मध्य प्रदेश मध्ये भीमबेटका, हे मध्ययुगीन काळातलं महत्वाचं स्थळ. त्याचप्रमाणे गुजरात हे गुजरात मधील लांगणच हे मध्ययुगीन काळातलं महत्वाचं स्थळ आहे. महाराष्ट्र मधील पाटणी हे आहे, परंतु राजस्थान मधील जे गंगापूर आहे ते मात्र मध्ययुगीन काळातलं नाही. म्हणजेच हे तीन पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 यांच्यात जो साम्य आपल्याला सापडलं की हे तीनही स्थळ मध्ययुगीन काळातली महत्वाची स्थळं होती, आणि जो पहिला पर्याय आहे तो राजस्थान गंगापूर हे मात्र आत्ताच्या काळातलं एक ठिकाण आहे. म्हणजेच या तीनचा जो तिघांमधील सारखेपणा तो त्या पहिल्या पर्यायामध्ये वेगळा आहे, म्हणून आपण राजस्थान गंगापूर हा पहिला पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडावा लागेल. म्हणजेच आपलं वाचन इतर विषयांमध्ये इतिहासमधील असेल, भूगोलमध्ये असेल किंवा परिसर अभ्यास असेल, विज्ञान असेल, यांच्यामध्ये सुद्धा आपलं वाचन चांगलं पाहिजे. जर चांगलं असेल तरच आपण या उत्तर परत पोहोचू शकतो, आणि जर ते आपलं अर्धवट असेल तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी दोन गुण जाऊ शकतात. आता या ठिकाणी मी 2020 प्रश्नाकडे जातोय. 2000 म्हणजे आता तुम्हाला हे प्रश्न मागील काय येतोय ते काय पुन्हा येणार नाही तुम्हाला, परंतु त्या प्रश्नामध्ये प्रश्नकर्त्याचं किंवा प्रश्न निर्मिती करणारा जो आहे त्याचा उद्देश काय आहे, किंवा यापुढेही ज्या प्रश्न आपल्याला येतील ते कशा प्रकारचे काढले जातील, त्यासाठी हे मागील आपण ज्या आपल्या शासकीय परीक्षा परिषदेच्या शेवटच्या अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याची हे आपल्या उपघटकावरील प्रश्न आपण मुद्दा म्हणून घेत आहोत की तुम्हाला त्याचा आवाज आला पाहिजे. आपल्या अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि आपलं वाचन कसं असलं पाहिजे, किती सखोल असलं पाहिजे, त्यासाठी आपण हे प्रश्न घेत आहोत. प्रश्न आहे 2020
ज्यांना शक्य आहे त्यांनी लिहून घ्या, ज्यांना शक्य नाही त्यांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेतले तरी चालेल. म्हणजे आपल्याला पुन्हा जेव्हा कधी आपण वही समोर देऊ तेव्हा आपल्याला आजच्या तासाची आठवण येईल आणि आपल्याला काय करायचं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजेल. 2020 प्रश्न आहे, पहिला शब्द आहे, पहिला पर्याय आहे बाहुली नाट्य. दुसरा शब्द आहे दूरदर्शन. तिसरा शब्द आहे संगणक. चौथा शब्द आहे सिनेमा. मग आता बघा या ठिकाणी तंत्रज्ञानाची जी साधनं आहेत त्यांचाही संबंध आलेला आहे, पारंपरिक जी काही कला आहे तिचाही संबंध आलेला आहे आणि मनोरंजनाचं साधन या ठिकाणी त्याचाही उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. मग आपल्याला चार पर्यायातून एक वेगळा पर्याय शोधायचा आहे की जेणेकरून त्या तीन जे काही पर्याय आहेत त्या तिघांमध्ये काहीतरी साम्य आहे आणि चौथा पर्याय त्या तिघांपेक्षाही थोडासा वेगळा आहे, त्याच्यातलं वैशिष्ट्य वेगळं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी कोण बोलतोय? आदित्य डांगे. हो सर. आदित्य डांगे सांग बरं मला या मध्ये कोणता पर्याय आपल्याला बाजूला काढावा लागेल? बाहुली. बाहुली बर बर का बर? संगणक सिनेमा टीव्ही वर दाखवतात. दूरदर्शन म्हणजे टीव्ही, टीव्ही वर पण दाखवतात. संगणक म्हणजे तिथे साहित्य राहतात, टीव्ही कॉम्प्युटर याचे साहित्य राहतात. बर बर. तुम्हापैकी कोणी बाहुली नाट्य पाहिलेले बरं मला सांगा बरं. आदित्यने पाहिलं, प्रज्वलने पाहिलं का दुसरा आदित्य त्यांनी पाहिलं? तुम्ही पाहिलेले बाहुली नाट्य? नाही सर. नाही ना. बर. आता तुम्ही तुमची मम्मी पप्पा जवळ असताना तुम्हाला युट्यूबवर जाऊन बाहुली नाट्य असं जर तुम्ही हे केलं सर्च केलं तुम्हाला बाहुली नाट्याचे वेगवेगळे खेळ त्या ठिकाणी सादरीकरण त्या ठिकाणी दिसेल. आता आता हे शब्द आपल्यातच की नाही नवा आहे थोडासा. दूरदर्शन काय माहितो आपण, संगणक आपल्या समोरच आहे, शाळेत आहे, सिनेमाही आपण टीव्हीच्या माध्यमातून पाहतो किंवा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन आपण पिक्चर सिनेमा पाहत असतो. मग या ठिकाणी आपल्याला दूरदर्शन म्हणजे टीव्ही, टीव्हीचा जो स्क्रीन असतो म्हणजे पडदा असतो, त्या पडद्यावर आपल्याला अगोदरच प्रक्षेपित झालेलं किंवा लाईव्ह प्रक्षेपण कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे संगणक आहे, संगणकाला सुद्धा पडदा असतो म्हणजे जी समोरची बाजू जी ज्यावर आपल्याला दिसतंय संगणकावर त्याला संगणकाचं स्क्रीन म्हणतात, पडदा म्हणतात. त्याचप्रमाणे आपण सिनेमामध्ये थिएटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी सिनेमा पाहतो तिथेही मोठा पडदा असतो आणि आपल्याला हे चित्र तिथं दिसतात. परंतु बाहुली नाट्य म्हणजे हे तीनही दूरदर्शन असेल, संगणक असेल, सिनेमा असेल यामध्ये पडदा वापरलेला जातो आणि बाहुली नाट्यामध्ये प्रत्यक्ष ते नाट्य म्हणजे वेगवेगळे संवाद त्या ठिकाणी या लाकडाच्या बाहुल्या असतात, कापडाच्या बाहुलेले बनवलेले असतात आणि त्यांना हाताला पायाला त्यांच्या कमरेला असे छोटे छोटे काळे दोरे बांधलेले असतात आणि जो बाहुली नाट्य करून दाखवणारा असतो तर तिथे एक असं आपल्या छोटस चौकोन केलेला असतो, वरची बाजू मोकळी असते, साईड बंद असतात, पाठीमागून एक छोटस कापडी पडद्यासारखं म्हणजे टेबलावर सुद्धा आपल्याला हे बाहुली नाट्य घेता येतं आणि आपल्या हाताला म्हणजे जे बोट आहे दोन्ही हाताची बोट त्यांना वेगवेगळे ते दोरे बांधलेले असतात तो बाहुली नाट्य सादर करणाऱ्या माणसाचा आणि ती एक वेगळी कला आहे की पहा मी राजस्थानला 2013 साली गेलो होतो जयपूरमध्ये. आपलं भारत देशाचं भारतीय सांस्कृतिक केंद्र यांच्या मार्फत नवी दिल्ली यांच्या मार्फत आपल्या शिक्षकांसाठी असे प्रशिक्षण असतात दरवर्षी, तर जयपूर या ठिकाणी आम्ही प्रशिक्षणाला गेलो आणि त्या ठिकाणी जे त्यांचं त्या राज्यामध्ये त्या या कलेला खूप महत्व आहे ठिकठिकाणी याचे
प्रोग्राम त्या ठिकाणी होत असतात. आम्हालाही त्या ठिकाणी एका केंद्राला भेट देण्यासाठी नेलं आणि तिथं आम्ही खूप सुंदर राजा राणी त्याचप्रमाणे त्याचे प्रधान शिपाई किंवा इतर नर्तक नर्तिका यांचे डान्स आम्हाला या बाहुली नाट्याच्या माध्यमातून आणि तोंडाने किंवा कधी कधी आपल्या स्पीकरच्या माध्यमातून काही संवाद असतील तर तोंडाने बोलून ते आपल्याला दाखवतात. जणू काही ते पात्र बाहुली नाट्यातील पात्र त्या ठिकाणी खरोखर बोलतात आणि खरोखर ते ऍक्टिंग करतायत, खाली वाकण्याची करतात, नृत्य करण्याची करतात, बोलण्याची करतात असं आपल्याला भासतं. म्हणजेच आपल्या समोर ही एक कला अगदी लाईव्हपणे आपल्याला ती पाहायला मिळते आणि या ठिकाणी हे जे आहे ते पडद्यावर सादरीकरण केलं जातं आणि बाहुली नाट्य हे आपल्या समोर की जो सादर करणारा आहे तो त्याच्या हाताला बांधलेले जे काळे दोरे असतात छोटे ते आपल्याला दिसून पण येत नाही आणि त्या ज्या बाहुल्या बनवलेल्या आहेत त्या बाहुल्यांमध्ये वेगवेगळे पात्र असतील तर ते लाकडाच्या असतात, कापडाच्या असतात, वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे बाहुली नाट्य सादर केलं जातं. आता तुम्हाला मी दिलेलं एक छोटस काम आहे की तुम्ही बाहुली नाट्य कसं असतं ते आज तुम्ही सर्च करा, शोधा आणि तुम्हाला त्या बाहुली नाट्यातील आणि या तीन जे पर्याय आहेत त्यातील फरक त्यातील आणि तुमच्या लगेच लक्षात येईल अतिशय सुंदर कला ही बाहुली नाट्य ही एक कला आहे. तर म्हणून आपल्याला या ठिकाणी बाहुली नाट्य हा पर्याय या ठिकाणी बाजूला काढावा लागेल. आता आपण जाऊया 2021 त्या प्रश्नाकडे जाऊया. 2021 मध्ये आपल्याला दोन प्रश्न या शब्दसंग्रहावर आलेले होते, आपण ते कोणते आहेत ते आपण पाहूया. पहिला शब्द आहे चंद्र, दुसरा शब्द आहे मंगळ, तिसरा शब्द आहे गुरु आणि चौथा शब्द आहे शनी. वाचले का तुम्ही हे चारही शब्द चंद्र मंगळ गुरु आणि शनी? कोण सांगतो बरं मला? तुझं नाव काय सांग बरं मला? स्वप्नील. स्वप्नील बर, स्वप्नील सांगतोय आता. हा सांग स्वप्नील. सर चंद्र निघतोय कारण मंगळ गुरु व शनी हे ग्रह आहेत आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. बरोबर आहे. ग्रह कोणाला म्हणतात बरं? प्रज्वल सांगतो. सर सूर्याभोवती, सर सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना ग्रह म्हणतात. बर, आणखी कोण सांगताय? आदित्य सांगतो. बर आदित्य, आपल्याला उपग्रह कोणाला म्हणतात सांगेल? चंद्र. सर चंद्र. चंद्राला म्हणतात. पण का म्हणे उपग्रह व्याख्या काय? उपग्रह कसा ओळखायचा किंवा कोणाला म्हटलं जात? सर जो सूर्याभोवती नाही तो ग्रहाभोवती फिरतोय त्याला उपग्रह म्हणतात. अगदी बरोबर आहे. छान. बघा आपली जी सूर्यमाला आहे या सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहे. पूर्वी आपण 9 ग्रह आहे असं म्हणायचं. आता आपण प्लुटो याचा थोडस समावेश बाजूला केला आणि आपण 8 मुख्य ग्रह आहे असं म्हणतो. मग या सूर्यमालेतील जे ग्रह आहेत सूर्याभोवती फिरणारे जे गोल आहेत त्यांना आपण ग्रह म्हणतो. मग हे ग्रह आणि या ग्रहांभोवती पुन्हा फिरणारे छोटे छोटे गोल आहेत. मग या सूर्या ग्रहाभोवती फिरणाऱ्या गोलांना उपग्रह म्हटलं तर ते त्याच्यापेक्षा छोटे असतात. मग आपल्या पृथ्वीभोवती सुद्धा एक उपग्रह फिरत आहे. आपण दररोज त्याचा अनुभव घेत आहे. सांगा बरं पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र. चंद्र. अगदी बरोबर आहे. पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे आणि मंगळ गुरु शनी हे काय आहेत? ग्रह आहेत. मग हे तीन ग्रह आहेत म्हणून या ठिकाणी हा काय झाला? चंद्र हा
उपग्रह झाला म्हणून आपण या घटात त्याला बाजूला काढलं आणि हे तीन काय आहे ग्रह आहे. मग या दृष्टीने आपल्याला ग्रह कोणते उपग्रह कोणते हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे आपल्याला असं जर विचारलं म्हणजे ते आपलं सामान्य ज्ञान झालं की ग्रहांची नावं कोणती आणि ग्रह क्रमवार सांगता येतील का तुम्हाला? सांगा बरं मला क्रमवार ग्रह कोण सांगतो सूर्यापासून पहिला सूर्यापासून अगदी जवळचा ग्रह पहिला ग्रह कोणता आहे सूर्याच्या जवळचा? बुध. बुध. दुसरा? शुक्र. बर शुक्र. नंतर मंगळ. मंगळ नाही एक सोडून दिला मध्ये सोडून दिला तीन नंबरचा ग्रह पृथ्वी. येस बरोबर आहे पृथ्वी. नंतर मंगळ. गुरु नाही मंगळ असतो. नंतर गुरु. गुरु अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर शनी. अगदी बरोबर आहे. त्यानंतर शुक्र. नाही झाला शुक्र झाला आपला. बघा एक सोपी आयडिया देतो मी तुम्हाला सूर्यापासून क्रमवार सूर्यापासून जवळचा थोडा त्याच्यापासून लांबचा त्याच्यापासून लांबचा. तर अगदी सोपी आयडिया आहे की जी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तर जेव्हा चौथीची आमची स्कॉलरशिप होती तेव्हा ती दिलेली आहे बुश काय त्यांना ठेवायचं बुश बुशू. त्याच्यानंतर मध्ये तीन नंबरचा आपला ग्रह असतो पृथ्वी. त्याच्यानंतर असतो मंगुश. आता मंगुश म्हणजे काय मी फक्त आद्याक्षर घेतलीत मंगळ गुरु आणि शनी. त्याच्यानंतर शेवटचे तीन ज्ञानात ठेवली होती त्यावेळेला आपण नववा ग्रह आपल्या पुस्तकात होता युरेनस नेपच्यून प्लुटो. आता प्लुटो त्याला ग्रहाचा दर्जा काढून टाकला आपण आठच ग्रह सूर्यमालेत म्हणतोय. मग आता क्रम काय झाला बुशू नंतर पृथ्वी नंतर मंगुश आणि नंतर युरेनस नेपच्यून. पहा बरं किती सोपं आहे म्हणा बरं माझ्या मागं बुशू बुशू नंतर कोण आला तीन नंबर पृथ्वी नंतर कोण आला मंगुश. मंगुश म्हणजे कोण मंगळ. नंतर गुरु नंतर शनी आणि शेवटचे दोन कोणते म्हणायचे शेवटचे युरेनस आणि नेपच्यून. युरेनस आणि नेपच्यून पा ते काय आपल्या कधी आपल्या वाचनात येत नाही किंवा फारसं आपलं कधी कानावर पडत नाही ते पाठीमागे टाकले आपण म्हणजे त्यांचा क्रमच तसा आहे की ते जास्त अंतरावर आहे. मग आता तुम्ही कधी पण तुमच्या मोठे झाले किंवा आपल्याला स्पर्धा परीक्षेला प्रश्न आला की तिसरा ग्रह कोणता आहे सूर्यापासून पाचवा ग्रह कोणता आहे दुसरा कोणता आहे सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सर्वात मोठा सूर्यमालेतील ग्रह कोणता आहे कोण सांगतो बरं मला? गुरु. कोणता आहे? गुरु. गुरु. आता आता पहा बरं तुमचं कोण सांगतो बरं मी सांगितलेलं काही लक्षात राहिलं मला खात्री करायची. प्रज्वल सांगतो का आदित्य सांगतो? आदित्य सांग बरं सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम सूर्यापासून लगत पासून लांब लांब जायचा आपल्याला सूर्यापासून जवळ बुशु पृथ्वी बुशु पृथ्वी मंगुश 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 म म्हणजे मंगळ म्हणजे गुरु म्हणजे शनी आणि शेवटचे दोन युरेनस नेपच्यून. किती वेळ लागला बरं आपल्याला? एक मिनिट. बुशू पृथ्वी मंगुश युरेनस नेपच्यून असे छोटे छोटे आयडे आपणच शोधायच्या त्याचे आद्याक्षर घ्यायचे आणि संक्षिप्त रूप केलं तर आपलं कायमच अशा गोष्टी ध्यानात राहतात आपण कधीही विसरू शकत नाही. उद्या तुम्हाला तुमच्या मित्राला जर आव्हान दिलं आपण आता तुमचे शिक्षक नक्कीच ट्रेनिंग होऊन आलेले आहेत तुम्हाला वेगवेगळी आव्हानं देत असतील. पाच मिनिटात जास्तीत जास्त गुणाकाराचं उदाहरण सोडवा. पाच मिनिटात जास्तीत जास्त यप असलेले इंग्रजी शब्द लिहा. पाच दोन मिनिटात जास्तीत जास्त समानार्थी शब्द लिहून काढा. असे आव्हानं दिलेत का सरांनी तुम्हाला? बघा आता आमचं ट्रेनिंग झालं कालच तर त्यामध्ये असं तुम्हाला एकविसाव्या शतकातील जे आपले भविष्यवेधी मुलं चांगले मुलं
आपल्याला घडवायचे आहेत त्याच्यासाठी आव्हान आपण स्वीकारायचे आणि तुम्हाला सुद्धा एक आव्हान आपल्या आपल्या शिक्षण अधिकारी साहेबांनी येरेकर साहेबांनी आपल्याकडे कुलट मॅडम आहेत त्याचप्रमाणे पवार सर आपल्याला मार्गदर्शन करतात या सर्वांनी त्याचप्रमाणे तुमचे आई वडील आणि तुमचे शिक्षक वर्ग शिक्षक यांनी सुद्धा एक आव्हान दिलेलं आहे की तुम्हाला राष्ट्रीय गुणवत्ता यादीत यायचं आहे ऐकणे आव्हान तुमच्या समोर ऐका कोण कोण प्रज्वल तुला यायचं का गुणवत्ता यादीत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत हो सर आदित्य तुला हो सर हो सर बघूया आता ज्या वेळेला तुमचा नंबर येईल त्यावेळेला मला फोन करायचा आहे सर्वांना बघूया तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी चंद्र मंगळ गुरु शनी उपग्रह थोडस विषयांतर झालं परंतु ते जे आपल्या फायद्याचं होतं म्हणून मी थोडस सूर्यमालेतील ग्रहांच्या क्रमाकडे गेलो तर या ठिकाणी आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया तर या ठिकाणी माझ्याकडं 2023 चा एक प्रश्न आहे तो मांडतोय मी तर पहिला पर्याय आहे उंट सांडणी दुसरा पर्याय आहे बाबा आई तिसरा पर्याय आहे मोर मोरी प्रज्वल प्रश्न वाच बरं एकदा प्रज्वल प्रश्न वाच बरं गटात न बसणार पद ओळखायचं पर्याय वाच पहिला पर्याय उंट पहिला पर्याय उंट सांडणी दुसरा पर्याय बाबा आई तिसरा पर्याय मोर मोरीन चौथा पर्याय वर वधू बर मग आता काय वाटतंय बरं तुम्हाला यामध्ये मोर मोरीन मोर मोरीन का बरं असं मोर मोरीनच का काढा वाटलं तुला उंच छाननी आहे विरुद्ध लिंगी आहे आई बाबा आई पण विरुद्ध लिंगी विरुद्ध लिंगी शब्दच नाही बर 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 काही मुलांची शब्द संपत्ती जर कमी असेल तर ते म्हणते मोर मोरीन पण असते जस सर हा आता ज्या मुलांना मोरचे विरुद्ध लिंगी शब्दच माहित नसेल तर तो तिथं गोंधळ करू शकतो आता या ठिकाणी उंट सांडणी हे पुल्लिंग स्त्रीलिंग म्हणजे एक पुल्लिंग आहे दुसरं स्त्रीलिंगी आहे म्हणजे विरुद्ध लिंगी आहेत ते एक मिनिट बाबा आई हे आपण बाबा आणि त्याच्या विरुद्ध आई असं विरुद्ध लिंगी म्हणतो आपण वर आणि वधू वर का अर्थ माहिती आहे तुम्हाला आदित्य वर म्हणजे काय नाही वर म्हणजे ना वर म्हणजे काय बरं वर म्हणजे काय नवरदेव बरोबर न वरलेला म्हणजे ज्याच्या गळ्यात अजून माळ घातलेली नाही ज्याच लग्न झालेलं नाही तो नवरदेव आणि वरचा आणखी एक अर्थ आहे कोण सांगतो बरं मला प्रज्वल सांग बरं वरची दिशा वरची अगदी बरोबर आणखी एक अर्थ आहे संत तुकडोजी महाराजांची कविता तुम्ही शिकलेली आहात ना ती प्रार्थना होती पण हो या भारतात बंधू मग त्यामध्ये पण आहे एक वर सुरुवात सुरुवात नाही ना आशीर्वाद हा आशीर्वाद एकदम बरोबर आहे वर शब्दाचा आणखी एक अर्थ आहे आशीर्वाद परंतु आपल्याला या ठिकाणी वर आणि वधू तुमच्या घरी अनेक लग्न पत्रिका येतात लग्नाचा सीझन चालू झालेला आहे तर ची चौका है की नाही
म्हणजे जी नवरी असती वधू तिला म्हटलं जातं वधू, आणि जो नवरदेव असतो त्याला म्हटलं जातं वर. वर वधू हे विरुद्धलिंगी आहे, परंतु मोर मोरी या ठिकाणी आपण मोरचा विरुद्ध लिंगी शब्द आपण शिकलेलो आहे. मोरचा विरुद्ध लिंगी शब्द काय पाहिजे होता? लांडोर पाहिजे. काय पाहिजे होता? लांडोर. म्हणून या ठिकाणी मोरी हा शब्द त्या ठिकाणी विरुद्ध लिंगी नाही, त्याच्यासाठी अगदी समर्पक अगदी योग्य शब्द आहे लांडोर. म्हणून या ठिकाणी 2023 म्हणजे मागील वर्षाचा हा प्रश्न होता, आणि त्यासाठी आपली शब्द संपत्ती चांगली पाहिजे, आपल्याला भरपूर त्यातलं वाचन असलं पाहिजे, त्याचे वेगवेगळे अर्थ आपल्याला माहिती असले पाहिजे, तरच आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न पैकीच्या पैकी गुण देऊ शकतात. अतिशय जसं मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं तसाच आता हे शासकीय प्रश्नपत्रिकेतले प्रश्न संपले. आता मी तुम्हाला काही वेगळे जिथे शॉर्टकट तयार करता येतील, जिथं काहीतरी आपलं नॉलेज वाढेल असे काही प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे. तर त्या ठिकाणी बघूया तुमच्यापैकी कोण कोण प्रयत्न करतायत. आता बाकीच्या मुलांनी असं काही वाईट वाटून घ्यायचं नाही, आपला तास अगदी चांगला व्हावा, डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी मोजक्याच मुलांना सहभागी करून घेतलेले आहे. त्यांचे पालक असतील, त्यांचे शिक्षक असतील, यांनी काही वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण आपला आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला कसं देता येईल या तासाच्या माध्यमातून असा प्रयत्न आपला चालू आहे. म्हणून आपण मोजक्याच या ठिकाणी प्रातिनिधिक मुलांना या ठिकाणी माईक पण ऍक्सेस दिलेला आहे. या ठिकाणी जो पुढचा प्रश्न आहे की अतिशय तुम्हीच नाही अगदी मोठे मोठे माणसं सुद्धा या ठिकाणी चुकू शकतील असे काही शब्द आहेत, असे काही त्या ठिकाणी प्रश्न आहेत की ते त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, त्या ठिकाणी तेवढं नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे, तेवढं तितकं वाचन आपल्याकडे असलं पाहिजे, असेही काही प्रश्न अगदी सोपा आहे, परंतु आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी विचार करायला लावणार आहे किंवा हेच उत्तर का, तर ते उत्तर का आलं त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी देणार आहे. पुढचा प्रश्न आहे रताळी मुळा बीट आणि बटाटा. आता जिथं शक्य तिथं लिहून घेत चला. पहिला पर्याय आहे रताळी, दुसरा आहे मुळा, तिसरा आहे बीट आणि चौथा आहे बटाटा. आता मी तुम्हाला चौघड नाही छोटस आव्हान दिलेलं आहे की याच्यातलं गटात न बसणारा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. आता आदित्य सांगतो तुम्हाला. आदित्य डांगे मुळा. बर मुळा. आता दुसरा एक आदित्य आहे आपल्याकडं, येणे मुळा सांगित. आणखी मी कोण सांगतोय दुसरा आदित्य सांगा. मुळा. बरं दुसऱ्या आदित्यच मुळाच आहे. प्रज्वल सांगतो का? सर माझ मुळाच आहे. अरे बापरे मुळाच आहे. आणखी चौथ कोणतरी सर आपला आहे का? माईक चालू का त्यांचा? सर सर बटाटा. बटाटा कोण बोलतोय बरं, नाव काय तुझं? स्वप्नील. स्वप्नील. अरे वाह. आता कुलट मॅडम आहेत का? हॅलो सर बोला ना. मॅडम काय असेल बरं याचं उत्तर काय असेल बरं? काय? रताळी मुळा बीट आणि बटाटा. थोडासा आपल्याला बारकाईने विचार करावा लागेल. पवार सर या ठिकाणी अगदी सोपे शब्द दिलेले आहे, बटाटाई आहे, मुळा आहे, बीट आहे, बटाटा आहे, परंतु आपल्याला विचार करायला या ठिकाणी चान्सेस आहे. बटाटा. अगदी बरोबर आहे. बटाटा. बटाटा. बटाटा खोड आहे. अगदी बरोबर पवार सर. दोघांचंही तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न किती सोपा वाटतोय पा, रताळी मुळा बीट बटाटा अगदी आपल्याला दैनंदिन जीवनातली हे गोष्टी दिसतात. रताळी जमिनी खाली येत आहेत, मुळाही जमिनी खाली आहे, बीट पण जमिनी खाली येत आहे, बटाटाही जमिनी खाली आहे. मग आता पुढचा प्रश्न आपल्या
डोक्याला पडला, अरे हे तर सगळे जमिनी खालीचे, मग का बरं यातलं वेगळं कोणतं असेल? तर मला वाटतं दोन्ही आदित्यांनी मुळा उत्तर दिलंय. प्रज्वल तू काय दिलं? प्रज्वल तर मुळाच दिलंय. मुळाच दिलं. का बरं तुम्ही मुळा उत्तर दिलं? तुम्हाला काय वाटलं बरं मुळा? बटाटा बीट आणि रताळ हे खोड आहे, मुळ आहे, मूळ आहे. असे का? म्हणजे तुला मुळा हे मूळ वाटलं, म्हणजे तुम्हाला तिघांना असंच वाटलं नाही का? तिघांनी जे मुळा उत्तर दिलं. आता बघा माझ्याकडे एक शॉर्टकट आहे, र गा बी मुमु, र गा बी मुमु. पा किती सोपं आहे, जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही, एकदा पाठ केलं का कायमचं लाईफ टाईम. पा पुन्हा पुन्हा मोबाईल रिचार्ज करायचं नाही, तसं आपल्याला पुन्हा पुन्हा पाठ करायचं नाही. रताळ, गाजर, बीट, मुळा, हे मुळ आहे. शेवटी मूग घेतलं ना मी, हे पहा असं लिहितो मी. बघा तुम्हाला लिहून घ्यायचं असं तर लिहून घ्या, र गा बी मू मू. शेवटचं मू म्हणजे ते काय आहे, थोडे का मुळे. मग रताळ, गाजर, बीट, मुळा, हे मुळ असतात. हे बी तो मुळे लिहिले. आता दुसरं शॉर्टकट आहे माझ्याकडे, ब उ आ खो. आता थो म्हणजेच ब उ आ खो. आता बटाटा, ऊस, आलं, हे खोड आहे. हे काही खो आलं. किती सोपं आहे, एक मिनिटात पाठ झाला आपलं. म्हणाबर माझ्या माग, र गा बी मुमू, र गा बी मुमू, र गा बी मुमू, र गा बी मुमू. हा आता हे कायमचं त्याने ठेवू ठेवायचं आपल्याला. पुढचं आहे शॉर्टकट तयार केलं, ब उ आ खो. ब उ आ खो, ब हे बटाटा, बटाटा, ऊस, आलं, हे खोड आहे. आपण हे खोड खातो, बटाटा हे खोड आहे, ऊस हे पण खोड खातोय आपण. आलं जे आहे आपण दररोज चहासाठी वापरतोय, आपल्याला सर्दी झाली तर त्यावेळेला आपण आल्याचा उपयोग करतोय, चहामध्ये टाकतोय, हे खोड आहे. आणि आपल्या दैनंदिन आपल्या दररोजच्या भाज्या करून खातोय आपण, दही कच्चे खातोय, तर ते आहे र गा बी मुमू, रताळ, गाजर, बीट, मुळा, हे मुळे आहे. पावर मग आता जास्त आपल्या डोक्याला विचार करायचे या ठिकाणी गरजच नाही. पुन्हा तर असा कधी प्रश्न आला या तर आपण आठवतो र गा बी मुमू आणि ब उ गा खो. धन्यवाद पवार सर, त्याचप्रमाणे आदरणीय पुलट मॅडम. अतिशय जो स्पर्धा परीक्षेला की जे चिकित्सक प्रश्न असतात आपल्याला विचार करायला लावतात, अशातला हा प्रश्न होता आणि आपण उत्तर बरोबर दिलेलं आहे. मला वाटतं प्रज्वल तू सुद्धा उत्तर बरोबर दिलं का? सर नाही, स्वप्नील मी दिल तर बरोबर. स्वप्नील, हा स्वप्नील, तुझं या अभिनंदन आणि बाकीचे तुम्ही पण छान प्रयत्न केला. परंतु तुम्हाला यातलं जे काही मुख्य माहिती, मुख्य जे म्हणजे मुळ कोणते, खोड कोणते, हे तुमची थोडीशी संकल्पना अजून पक्की नव्हती, तर ती आता नक्कीच या प्रश्नाद्वारे पक्की होईल. पुढच्या वेळेला असा प्रश्न आला तरी तुमच्यापैकी म्हणजे जेवढे आपले गुणवंत 150 विद्यार्थी आहेत, सहभागी झाले सर्व विद्यार्थी, कोणीही या ठिकाणी चुकणार नाही. या ठिकाणी आपण असाच एक वेगळा प्रश्न या ठिकाणी पाहूया, भाषेशी संबंधित आहे. मी अगोदर सांगितलं की आपल्याला बुद्धिमत्ता हा विषय सर्व विषयांचा मिळून बनलेला आहे आणि त्यातला आपला जो शब्द संग्रह आहे त्यामध्ये मराठीशी संबंध आलाय, व्याकरणाशी संबंध आलाय, इतिहासाशी संबंध आलाय, भूगोलाशी संबंध आलाय, गणिताशी सुद्धा संख्या बाबतीत तिथं संबंध येणार आहे. असाच एक मराठीच्या व्याकरणाशी संबंधित हा प्रश्न आहे, बघूया आपण.
पहा चार शब्द दिलेले आहेत, प्रज्वल वाच बरं. शौर्य, चपळ, धैर्य, औदार्य. शौर्य, चपळ, धैर्य आणि औदार्य. बघा हे चार शब्द वाचतायत आपले कुठतरी मराठीच्या पाठांमध्ये आलेले असतील, आणखी इतर कुठं इतिहासामध्ये एखादा शब्द आलेला असेल, एखाद्या गोष्टीत एखादा धैर्यासारखा शब्द आलेला असेल, एखाद्या राजाची गोष्ट असेल तर त्याच्यात औदार्य शब्द आला असेल, हरिसिंहाची गोष्ट असेल तर त्याच्यात चपळ शब्द आला असेल. आता मला सांगा बरं यातलं गटात न बसणारा शब्द कोणता असेल? शौर्य. शौर्य, शौर्य कोणी उत्तर दिलं बरं? प्रज्वल. प्रज्वल, बर बर प्रज्वल. आता आणखी कोण सांगतो बरं? औदार्य. औदार्य, अरे वा, कोणी उत्तर दिलंय? आदित्य. आदित्य, अरे दुसरा आदित्य सांग बरं काय उत्तर असेल? औदार्य. औदार्य, बर बर. आता मला वाटतं स्वप्नील राहिला का ना उत्तर द्यायचं? औदार्य. औदार्य का बरं तुम्ही औदार्य उत्तर शोधलं? तुमची मेजॉरिटी झाली औदार्य उत्तरामध्ये, सांगा बरं कशामुळे तुम्हाला वाटलं ते हेच उत्तर असायला पाहिजे? सर, शौर्य, चपळ आणि धैर्य असं साहस दाखवणारे शब्द आहेत. बर बर, साहस का? चपळ हा नाही नाही, एक काही साहस कुठं काय आलं, हे फक्त आपली एक चालण्याची क्रिया आहे की नाही, किंवा गती त्याच्या संबंधित आला. आता मी खाली काही शब्द लिहितो, याच शब्दाशी संबंधित लिहितो, हा तुम्ही ते वाचा. काय वाचा बरं? शूर, शौर्य. शौर्य, शौर्य. पुढचं वाचा. चपळ, चपळता. आता वाचा. धीर, धीर आणि धैर्य. आणि आणखी एक लिहितो पुढं. आता वाचा. उदार, उदार, औदार्य. उदार, औदार्य. आता काय बरं, आता तुमचं उत्तर काही बदलू शकतं का सांगा बरं मला? चपळ. चपळ, बर. आणखी कोणाचं बदललं का? नाही ना. आता इकडे बघा, आपण थोडस निरीक्षण करूया. शूर, धीटपणा, धीट किंवा धैर्य, धीर, चपळ, उदार आणि हे काय आहेत? हे विशेषण आहेत आणि त्यांच्यापासून तयार झालेलं नाम या ठिकाणी लिहिलेलं आहे. शौर्य हे नाम आहे, धैर्य हे नाम आहे, औदार्य हे नाम आहे आणि चपळता हे नाम आहे. मग आपल्याला इथं शौर्य दिलाय, धैर्य दिलाय, औदार्य दिला आणि इकडचं काय दिलाय? चपळ शब्द. इकडे आपल्याला नाम दिलं का? नाही. हे नाम आहे, हे नाम आहे, हे नाम आहे आणि इकडं मात्र हे चपळ विशेषण आहे. काय आहे? विशेषण. म्हणून आपल्याला या ठिकाणी अगदी सहज फसवलं होतं. म्हणून आपल्याला नाम आणि सर्वनाम, नाम आणि विशेषण हे आपल्याला माहिती असली पाहिजे. कोणत्या नामापासून कोणतं विशेषण तयार होतं हे आपल्याला ध्यानात आलं पाहिजे. आणखी एक सोपी ट्रिक सांगतो, सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. या ठिकाणी पहा, रफर आलेला आहे, इथे एक रफर आलाय, इथे एक रफर आलाय. मग जेव्हा नामापासून विशेषण, विशेषणापासून आपण नाम तयार करतोय, हे जे विशेषण आहे, शूर, धीर, चपळ, उदार,
मग काही काही विशेषणांपासून नाम बनवताना या ठिकाणी आपल्याला असं साम्य या ठिकाणी दिसून येईल, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असे विशेष आपल्याला फसवणारी नाम आणि विशेषण आहेत त्यांची यादी आपल्याकडे असली पाहिजे, पुन्हा पुन्हा ती वाचली पाहिजे आपल्या मित्रांच्या सहकार्यानं. आपल्याला त्याला कधी कधी विचारायचं, त्याने आपल्याला विचारायचं, अशा पद्धतीने आपलं ते पाठ होईल. या ठिकाणी आणखी एक वेगळा थोडासा प्रश्न आहे, तो आपण घेऊया. जो सामान्य ज्ञानाकडे आपल्याला घेऊन जातो, जसा अगोदरचा प्रश्न भाषेशी संबंधित होता, भाषेच्या व्याकरणाशी संबंधित होता, आता बघूया आपण या ठिकाणी राजवाडा, मशीद, अग्यारी, चर्च गटातनं बसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. फक्त आता मी एक ऐकायला विचारतोय, पटपट घेऊया आपण. राजवाडा, मशीद, अग्यारी, चर्च, सांग बरं प्रज्वल कोणता शब्द गटात बसत नाही? चर्च. चर्च, वेगळं उत्तर आहे किंवा नाचं सांगा बरं. राजवाडा. उत्तर सांगतो. राजवाडा. राजवाडा. कोणी सांगितलं राजवाडा? स्वप्नील. स्वप्नील सांग बरं राजवाडाचा उत्तर आहे. कारण मशीद मशीद मुस्लिमांचे प्रार्थना स्थळ आहे. आणि चर्च पण राजवाडाचा उत्तर आहे. चर्च पण आहे. अग्यारी काय आहे बरं? अग्यारी. अग्यारी अग्यारी नाही माहिती ना तुम्हाला? नाही. बघा आपल्या विविध आपल्या भारतात विविध जाती पंथ धर्म आहेत. तर या ठिकाणी पारशी धर्म आहे, त्या पारशी धर्माच्या लोकांचं प्रार्थना स्थळ त्याला अग्यारी म्हणतात. काय म्हणतात? अग्यारी. मशीद मुस्लिम धर्माचं आहे, चर्च ख्रिश्चन धर्माचं आहे, आणि राजवाडा हे काही धर्म आहे का बरं? प्रार्थना स्थळ आहे का? प्रार्थना करायचं नाही. तो राजाचं निवासस्थान आहे. राजाचं काय आहे? निवासस्थान. राजा राहतो आणि हे बाकीचे आहेत प्रार्थना स्थळ. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. रिक्षा, जीप, सायकल, बस. विचार करा. रिक्षा, जीप, सायकल, बस. सायकल. का बरं सायकल? कारण बाकी सगळे वाहन इंधनावर चालतात. सायकल आपल्या अगदी बरोबर आहे. सायकलला इंधन लागत नाही. रिक्षाला कोणतं का होईना इंधन लागत? सीएनजी लागेल किंवा डिझेल लागेल. त्यानंतर जीपला, जीपला सुद्धा इंधन लागणारच आहे. आता जीप पेट्रोलवर पण निघाल्या, आता नवीन मॉडेलच्या डिझेलवर पण आहे. त्याचप्रमाणे बस तिलाही इंधन लागतंय. आणि सायकल आपण इंधन वापरतो का? नाही. सायकलला इंधन लागत नाही. पायाने मारले बिगर खर्चाचं आपलं हे वाहन आहे म्हणून आपण या ठिकाणी. आणि हे बाकीचे प्रदूषण करतात. रिक्षामधून धूर निघणारे, जीप मधून धूर निघणारे, बस मधून धूर निघणारे, तसं सायकल मधून काही धूर निघतो का? आपल्या पर्यावरणाला धोका पोहोचेल असं काही आहे का त्यातून? नाही. म्हणून सायकल हे त्या ठिकाणी इंधनाविना चालणार वाहन आहे. आता एक प्रश्न घेऊया. झुरळ, माशी, कोळी आणि डास. आपण गेलो आता परिसर अभ्यास. आपण गेलो केवळ विज्ञानाकडे गेलो असं म्हणून. झुरळ, माशी, डास आणि कोळी. आदित्य कावळे कोळी. आदित्य कोळी का उत्तर आलो? झुरळ, माशी, डास कीटक आहे आणि कोळी मासे पकडणारा. बर बर, हा पण कीटक आहे मला वाटतो. तो मासे पकडणारा कोळी थोडा माझ. सर कोळी कोळी स्वतःच घर बनवतो पण हे असेच राहतात निवारास. बर बर.
आणि मधमाशी घर बनवती ना. आता मी तुम्ही मधमाशी नाही दिली बरं का. आणखी काही आहे का काही संप अजून काही तुमच्या डोक्याला फार प्रश्न पडतोय का काही दुरळ माशी डास हे उडू शकतात पण कोळी नाही उडू शकत. बर बर अरे वा बर. आता आणखी थोडस वेगळं मी सांगतोय. झुरळाचे पाय मोजले का तुम्ही. नो सर. तुमच्या बर एकदा मोजून पाहा बरं का. एखादा म्हणून झुरळाला पण आठ पाय आठ पाय अजिबात नसतात त्याला पुढून दोन मिशा असतात असतात का नाही. अशा हलतात अँटेना म्हणतात त्याला अँटेना. सहा पाय असतात. हा झुरळाला सहा पाय आणि पुढं ते दोन ते संवेदना घेण्यासाठी आपल्या समोर काय आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी त्या दोन विषय असतात किंवा त्याला आपण पुढचे ते असे अँटेन म्हणतो. माशी माशीला किती पाय. घरातली माशी पाहिली कधी तुम्ही. तुमच्या हातावर येऊन बसते सहा पाय आहे. डास पाहिला डास चावतो आपल्या पाय आपल्या हातावर येऊन बसतो अचानक येऊन चावून जातो त्याला पण सहा पाय. आणि कोळी कीटक पाहिलात तुम्ही. जाळ विणतो तो पा जाळ पाहिला पाहिलं त्याचे पाय मोजले कधी. आठ पाय. स्पायडर म्हणता तुम्ही त्याला स्पायडर बरोबर का इंग्रजी मध्ये. मग या हे सर्व कीटक आहेत. काय आहेत कीटक. यांना सहा पाय झुरळाला माशीला डासाला आणि एक असा कीटक आहे का त्याला आठ पाय आहे. कोण येतो आठ पायवाला. कोळी. म्हणून कोळी उत्तर आपल्याला बाजूला काढायचंय. मॅडम हॅलो. हा सर. हा सर. आपल्याला एक दोन प्रश्न घेऊन थांबू मला वाटत. चालेल ना. चालेल 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 ना. अरे मुलांना समजतं का मी शिकवलेलं काही. हो सर. समजतंय ना. हो हो. छान आहे का. बर बर. आता बघा बरं का आपल्याकडे वेळ कमी आहे परंतु चला तरी मी एक दोन प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तुम्ही सर्वजण खूप चांगला प्रतिसाद देताय. सर्वजण खूप हुशार मुलं आहात. नक्कीच तुम्ही जर असं सातत्य ठेवलं तर आपल्या अंतिम परीक्षेला तुम्ही आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करणार आहात मोठं करणार आहात आणि आपल्या जिल्हा परिषद उपक्रम सुद्धा या ठिकाणी नक्कीच त्याला मोठं यश प्राप्त होईल असं मला वाटतंय. या ठिकाणी मी फळ्यावर नाही तो म्हणजे तुम्हाला तो लिहून घेता येईल बाकीच्या विद्यार्थ्यांना ते लिहिता येईल आणि पुन्हा जर कधी तो प्रश्न वाचला तर मी काय उत्तर देतो स्पष्टीकरण दिलं ते तुम्हाला लक्षात येईल. आपले सण असतात मग या सणाशी संबंधित हा प्रश्न आहे. लिहिले आता सगळे सण दिले तुम्ही चारच्या चार सण दिले त्यातला गटात न बसणारा सण किंवा गटात न बसणारा पर्याय कोणता आहे. सर मी सांगू. कोण सांगताय. प्रज्वल. प्रज्वल सांग बरं. प्रज्वल दिवाळी. बर बर दिवाळी उत्तर आलं. एकाच वट पौर्णिमा आलं. आदित्य सांगतो का. वट पौर्णिमा. बर आदित्यच वट पौर्णिमा आहे. आणखी कोणी सांगत का. नाही ना. आपण जाऊया. आपल्याकडे वेळ कमी आहे. मी या ठिकाणी तुम्हाला उत्तर सांगतोय. आपण पहा पूर्वी आपल्याला परिसर अभ्यासाचं पुस्तक असायचं त्याच्यामध्ये चंद्राच्या कला असायच्या आणि त्या ठिकाणी आपण किती शिकायचं जसं मास महिना पक्ष यामध्ये तिथी आहे तर 15 दिवसांचा मिळून एक पंधरवडा तयार होतो. म्हणजे 15 दिवस कोणते
तर ते आपल्याला माहिती असली पाहिजे. कोणताही मराठी महिना सुरू झाला तर पहिला दिवस असतो प्रतिपदा, मग त्याला आपण तिथी नाव दिलेलं आहे. पहिल्या दिवसाला प्रतिपदा, दुसऱ्या दिवसाला द्वितीया, असं पुढे पुढे जायचं, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी. 11 दिवस झाले का महिना सुरू, त्याला आपण म्हणतो एकादशी. म्हणजे 11 दिवस उपवास असतो पहा बरेच जणांना. त्यानंतर 12 दिवस असतो द्वादशी, 13 दिवसाला त्रयोदशी, 14 दिवसाला चतुर्दशी, आणि 15 दिवस येतो. एका महिन्यात दोन पक्ष असतात, पक्ष म्हणजे पंधरवडा. तुम्ही शिकलेत समानार्थी शब्द, पक्ष म्हणजे पंधरवडा, पक्ष म्हणजे राजकीय पक्ष, असे त्याचे वेगवेगळे अर्थ आहे. आपल्याला पक्ष म्हणजे इथं महिन्याच्या हिशोबाने पंधरवडा, 15 दिवसांचा काळ, त्याला पक्ष म्हणे. मग असे दोन पक्ष असतात एका महिन्यात. पहिला असतो शुक्ल पक्ष, चांदण्या रात्रीचा पंधरवडा, चांदणं पडलेलं असत. दुसरा पक्ष असतो, दुसरा पंधरवडा असतो, पुन्हा तेच 14 दिवस, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, अशी चतुर्दशी पण. आणि 15 दिवस वेगळा आहे, त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. त्या कृष्ण पक्षातला शेवटचा दिवस म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस, त्याला अमावास्या म्हणतात. पहिला पक्ष जो असतो, पहिले 15 दिवस, त्याच्यातले 14 तिथी झाल्या प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत, आणि 15 दिवस असतो पौर्णिमा. त्या दिवशी आकाशात चंद्र पूर्ण गोल दिसतो, चंद्राची पूर्ण हजेरी असते, त्या दिवसाला आपण पौर्णिमा म्हणतो. म्हणजे कोणत्याही महिना, मराठी महिना, भारतीय सौरवर्षातला महिना सुरू झाला का त्याचा 15 दिवस असतो पौर्णिमा. आणि पौर्णिमा झाली तर त्याच्या पुढचा दिवस असतो कृष्ण पक्ष चालू. कृष्ण म्हणजे कृष्णाचा रंग सावळा आहे म्हणून मी ध्यानात ठेवलो, अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा. कृष्ण पक्ष म्हणजे अंधाऱ्या रात्रीचा, म्हणजे चंद्राचा प्रकाश कमी कमी होत जातो, अंधार वाढत जातो, म्हणून त्याला कृष्ण पक्ष. अंधाऱ्या रात्रीचा जो 15 दिवस आहे तो कृष्ण पक्ष असं त्याला नाव. त्याला अजून एक वद्य पक्ष असं पण आहे, कृष्ण आणि वद्य. आणि पहिला जो शुक्ल पक्ष आहे त्याला शुद्ध असं पण नाव आहे. मग आता हे सण त्याच्यावर आहेत. मी आता सांगितलं 15 दिवस महिन्याचा पौर्णिमा, आणि महिन्याचा शेवटचा दिवस दुसऱ्या पंधरवड्याला अमावास्या. मग आता हे सण आपले तसेच आहे. आपल्या भारतीय सौर वर्षातले अनेक सण सूर्याच्या चंद्राच्या स्थितीवरून ठरवलेले आहेत. मग पौर्णिमेला काही असते, अमावास्याला काही असते, मग बघूया आपण. या ठिकाणी उमळी कधी असते, हा कोणत्या महिन्यात कोणते सण येतात, याचा एक तुम्हाला तक्ता बनवावा लागेल. तो तक्ता बनवला तुम्ही कधीच विसरणार नाही. चैत्र मध्ये कोणते सण आले, वैशाख महिन्यात कोणते सण आले, ते नंतर आपण बघू. पण आता मी तुम्हाला सांगतो होळी कधी आली. होळी पौर्णिमा. रक्षाबंधन कधी आली, श्रावण महिन्यात. पौर्णिमा. वट पौर्णिमा कधी आली, पौर्णिमा. पौर्णिमेलाच आली. आणि दिवाळी कधी आली, बघ अमावास्येला. तुम्हीच सांगा, कोणता पर्याय बाजूला काढायला पाहिजे. चौथा पर्याय, दिवाळी हा पर्याय बाजूला काढला पाहिजे. कारण हे आपले जे महिन्याच्या तिथी आहेत, त्या पौर्णिमा तिथीला तीन सण आले, आणि अमावास्या नावाची जी तिथी असते तर त्याला हा चौथा सण दिवाळी. दिवाळीच्या दिवशी आपण काय म्हणतो, लक्ष्मी पूजन करतो, आणि तो असतो त्या महिन्याचा, आश्विन महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या असते, आणि त्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन, दिवाळी सण साजरा करतो. बाकीचे हे पौर्णिमेला असतात. एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण आणि थांबूया या ठिकाणी. प्रश्न अगदी सोपा आहे, परंतु तिथं आपल्याला विचार करायला जागा आहे. बघूया आपण काय प्रश्न आहे. संगीत विषयाशी संबंधित प्रश्न आहे. बासरी सरकार सनई आणि पिपाणी सतार, कारण सतार तंतुवाद्य आहे आणि हे सारे वायुवाद्य आहेत.
बरोबर सर अगदी बरोबर सांगितलंय सतार सतरीला तारा असतात तारा बरोबर का त्या तारा छेडले त्याच्यातून आवाज येईल मग त्याला तंतुवाद्य म्हटलं त्याच्यानंतर बांधणीमध्ये तोंडाने हवा फुंकतो आपण हवा म्हणजेच वायू पिपाईमध्ये तोंडातली हवाच फुंकतोय सनईमधले तोंडातली हवाच फुंकतोय मग या ठिकाणी सतार काय झालं तंतुवाद्य आणि बाकीचे हवा फुंकतो म्हणून त्याला फुंकी वाद्य असं पण म्हटत काय म्हटलं तर फुंकी फुंकून आपण आवाज काढतोय है की नाही मग हे सतार जीव यातलं उत्तर आहे अगदी बरोबर सांगितलंय छान तुम्ही सर्वांनी छान उत्तर दिले तुमची तयारी पण चांगली परंतु राष्ट्रीय गुणवत्ता यादी देण्यासाठी तुम्हाला आणखी खूप वेळ द्यायचा आहे आता थांबायचं नाही आपलं ध्येय काय आहे काय ध्येय ठरवून दिलं बरं आपल्याला जिल्हा परिषदेने राज्याच्या गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त मुलं आपले आले पाहिजेत राज्य गुणवत्ता यादी ठरलेली ती आपली पण राष्ट्रीय गुणवत्ता यादीत पण आपण आलो पाहिजे आपल्या जिल्ह्याचं स्थान वर गेलं पाहिजे फक्त कोल्हापूर जिल्ह्यात समोर पुढे जातोय आपल्या आपण का जाऊ शकत